22 बारामती. आधी टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे, पण आता रोहित पवारांकडून प्रश्नांची सरबत्ती. 2014 अण्णा हजारे यांना काँग्रेस सरकारच्या काळात आपण अनेकदा आंदोलन करताना पाहिलं. छोटं टूक जरी वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे. मात्र भाजप सरकारच्या काळात इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा झाला, ॲम्ब्युलन्स घोटाळा झाला, शेतकरी हवाललेला आहेत, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे, मणिपूरमध्ये आणि महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अशावेळी लोकांची अपेक्षा होती की अण्णा हजारे यांनी आंदोलन करावं, पण गेल्या 10 वर्षात त्यांचा एकही शब्द आपण ऐकलेला नाही. लोकांना अण्णांकडून अपेक्षा असताना ते शांत का आहेत, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका बाजूला ते स्वतःला नवीन काळचा गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यकाळात सोयीचं आंदोलन करतात, त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुखवटा घातला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल, असं म्हणत रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना 12 वर्षानंतर जाग कशी आली, माझ्या आंदोलनामुळे यांचे मंत्री घरी गेल्याचा राग त्यांना असावा, असं अण्णा हजारे म्हणाले आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी टीका केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती, पुणे.